हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल डेव्हिड। जर आतापर्यंत तुम्ही आम्हाला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून टाका आणि बघा नवीन नवीन व्हिडिओज रोज। चला तर मग ITI ॲडमिशनची प्रोसिजर बघूया ताईच्या आवाजामध्ये। चला चालू करूया ताईच्या आवाजामध्ये। महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे तसेच प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचे admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर हार्दिक स्वागत। आज आपण पाहणार आहोत सेंट्रलाइज ऑनलाईन ITI ॲडमिशन प्रोसेस 2018 म्हणजेच केंद्रीकृत ऑनलाईन ITI प्रवेश प्रक्रिया 2018 साठी उमेदवारांनी नोंदणी अर्ज कसा भरायचा आहे। त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या लिंकवर क्लिक करायचे आहे। न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन म्हणजेच नवीन उमेदवार नोंदणी या लिंकवर क्लिक केल्यानंतर उमेदवाराला अशा प्रकारे दिलेल्या 5 स्टेप क्रमशः पूर्ण करायचे आहे। उमेदवाराला नोंदणी करताना प्रथम न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या टॅबमध्ये आपली पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजेच वैयक्तिक माहिती अचूकपणे नोंद करायची आहे। त्यामध्ये पहिल्यांदा फर्स्ट नेम म्हणजेच पहिले नाव, लास्ट नेम म्हणजेच शेवटचे नाव किंवा आडनाव, डेट ऑफ बर्थ म्हणजेच जन्मतारीख याची नोंद करायची आहे। त्यानंतर आधार नंबर म्हणजेच आधार क्रमांक याची नोंद करणे आवश्यक आहे। जर उमेदवाराकडे सद्यस्थितीत आधार क्रमांक प्राप्त नसेल तर प्रवेश निश्चितेच्या वेळी आधार क्रमांक असणे गरजेचे आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी। त्यानंतर प्रायमरी मोबाईल नंबर म्हणजेच प्राथमिक मोबाईल नंबर याची नोंद करायची आहे। नमूद केलेला मोबाईल नंबर व्हेरीफाय करणे गरजेचे आहे। व्हेरीफाय बटनवर क्लिक केल्यानंतर उमेदवाराला नमूद केलेल्या नंबरवर OTP प्राप्त होईल। प्राप्त झालेल्या OTP ची दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये नोंद करायची आहे। त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर उमेदवाराला सक्सेसफुल व्हेरिफिकेशन असा मेसेज प्राप्त होईल। नमूद केलेल्या मोबाईल नंबरवरतीच पुढील प्रवेश प्रक्रिया संबंधीचे मेसेज उमेदवाराला प्राप्त होतील। त्यानंतर असल्यास सेकंडरी मोबाईल नंबर म्हणजेच दुय्यम मोबाईल नंबर, ईमेल ID याची नोंद करायची आहे। त्यानंतर उमेदवाराला नोंदणी अर्जाचा पासवर्ड सेट करायचा आहे। पासवर्ड सेट करताना त्याची लांबी कमीत कमी 8 अक्षर, जास्तीत जास्त 15 अक्षर असली पाहिजे। त्यामध्ये 1 कॅपिटल अक्षर, 1 नंबर व 1 स्पेशल कॅरेक्टर असले पाहिजे। नमूद केलेल्या पासवर्डची पुन्हा कन्फर्म पासवर्ड या टेक्स्ट बॉक्समध्ये नोंदणी करायची आहे। नंतर दर्शवलेला कॅपचा दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये नोंद करायचा आहे। माहिती पूर्णपणे भरून झाल्यानंतर रजिस्टर या बटनवर क्लिक करायचे आहे। रजिस्टर या बटनवर क्लिक केल्यानंतर उमेदवाराला यूजर लॉग इन डिटेल्स मध्ये रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच नोंदणी क्रमांक प्राप्त होईल।